महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून दिलेल्या निवेदनानुसार कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी 22 मे पासून जयशिंपूर येथे आदम मुजावर यांचे उपोषण सुरू होते. ते उपोषण त्यांनी आता सोडलेलं आहे. निवेदन दिल्यापासून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून दिलेल्या निवेदनानुसार कसल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळं आदम मुजावर यांना 22 मे पासून नागरिकांच्या आरोग्यासाठी आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढावं लागलं. तरी देखील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आज अखेर दिसून आलेली नाही. सदर आंदोलन हे 4 दिवसांपासून सुरू असल्याचं माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी समजलं असता आदम मुजावर यांची भेट घेऊन सदर बाबतीत माहिती घेऊन आपण मुख्यमंत्री आणि संबंधित कार्यालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या आणि शहरातील नागरिकांची दखल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून मी पुढाकार घेऊन करणार असल्याचं माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांना आश्वासन देऊन आपण आपल्या कुटुंबासाठी आणि तमाम नागरिकांसाठी हे आंदोलन स्थगित करावं असं सांगितलं असता आदम मुजावर यांनी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपल्या आंदोलनाची तूर्त स्थगिती देण्यात आली. याप्रसंगी जयसिंगपूर नगर परिषदेचे स्टार नगरसेवक पराग पाटील आणि माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव उपस्थित होते. जयसिंगपूरमधल्या नगरपालिका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमनी कारवाईच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीचे आमचे सहकारी मित्र आदमभाई मुजावर आणि त्यांच्या 22 तारखेपासून आमरण उपोषण त्यांच्या राहत्यागिरी चालू केलं होतं. 22 तारखेपासून आमरण उपोषणला असणार आहे अशा पद्धतीचं निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी जयसिंगपूर नगरीचे सुपुत्र आणि विद्यमान मंत्री त्यांनाही त्यांनी निवेदन दिलं आहे. दुर्दैवाने या प्रश्नाचं गांभीर्य कोणाच्या लक्षात आलेलं नाही. त्यावेळी बघायचं माजी आमदार म्हणून तालुक्यातल्या तमाम जनतेची काळजी करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं प्रशासन गुंतलेलं असताना अशा पद्धतीचं उपोषण चालू राहावं हे माझ्या दृष्टीनं मला खचित बरं वाटलं नाही. आणि म्हणून हा प्रश्न ज्या पद्धतीनं सोडवायला पाहिजे ती पार्श्वभूमी आत्ता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये नसल्यामुळं आणि आजचा ईदचा सण असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की एका वेळेला ईदचा सण आहे दुसऱ्या वेळेला तुमची मागणी जरी जास्त असली तरी संपूर्ण भागामध्ये कोरोनासारख्या आजारानं थैमान घातलं आहे आणि दुसऱ्या बाजूला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्या दरबारामध्ये आपण आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो आणि निश्चितपणानं आपल्याला सकारात्मक न्याय मिळू शकतो हे आश्वासन त्यांना आपण आता दिलं. आणि त्या विभागाचा माजी आमदार म्हणून मला स्वतःला समाधान वाटतं की आज ही आपल्यावरती लोकांचा प्रश्नाच्या सोडवणुकीबाबत विश्वास आहे. त्यांनी माझी विनंती आमचे सहकारी पराग पाटील आमचे दुसरे सहकारी चंद्रकांत जाधव ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आता उपोषण तात्पुरतं स्थगित करायचा त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आम आदमी पार्टीच्या सगळ्याच आमच्या कार्यकर्ते असतील सहकारी मित्र असतील त्यांना सांगतो की अशा पद्धतीनं प्रश्न समजून घेऊन निश्चितपणानं न्यायासाठी आपण सर्वजण शासन दरबारी प्रयत्न करूया आणि खऱ्या अर्थानं जयशिंगपूर नगरीला एक मोकळा श्वास घ्यायला देऊया. कारण आज नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून बघितलं तर शिवणच्या केबिनमध्ये जायलासुद्धा नगरसेवक आज घाबरायला लागले का कुणाष्टव. मात्र एवढी दहशत त्या नगरपालिकेमध्ये असताच कामा नये या बाबतीमध्ये एक नागरिक म्हणून मला स्वतःला तशा पद्धतीनं काम असावं असं वाटतं. निश्चितपणानं या मागणीशी सगळ्या देशिंकमधल्या नागरिकांचं मनोगत तेच आहे असं या निमित्तानं मला वाटतं. आज या ठिकाणी आदमभाईंनी उपोषण आपलं थांबवलं त्याबद्दल त्यांना तमाम शिरोळ तालुक्याच्या वतीनं आणि तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ईदच्या शुभेच्छा देऊन उपोषण सोडल्याबद्दल